राज्य सरकार की ओर से अभी तक लॉकडाउन के दौरान जनता ने खर्च की बिजली बिल पर कोई निर्णय नहीं लिया गया है। पहले बिजली बिल माफ, बाद में निर्णय पर कोई भी अमल नहीं किया गया। इस मामले में राजनीतिक पक्षों की ओर से आंदोलन किया जा रहा है। सोमवार को भी विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से शहर के संविधान चौक पर राज्य सरकार के खिलाफ आंदोलन किया गया। समिति का कहना है कि लॉकडाउन के दौरान जनता आर्थिक हाल झेल रही थी, इसलिए सरकार ने लॉकडाउन के समय का बिजली बिल माफ करना चाहिए। आंदोलन लॉकडाउन काळात सगळ्या नागरिकांचे उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारोबार टपऱ्या बंद होत्या, त्यामुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्या ग्राहकांकडे पैसे नव्हते, म्हणून लॉकडाऊन काळातलं सगळं वीज बिल माफ करावं। दुसरं, विजेचा उत्पादन खर्च 2.5 रुपये आहे, आपण सर्वसामान्य ग्राहकाला डोमेस्टिक वापराला सरकार 7.5 रुपये घेते आणि इंडस्ट्री आणि कमर्शियल वापराला 11.57 रुपये घेते। 2.5 रुपयाची वीज 3.5 पट किंवा 4.5 पट विकूनही वीज मंडळाचा 53,000 कोटीचा संचित घाटा आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्या, 200 युनिटच्या पुढे विजेचे दर निम्मे करा। तीन वर्षापासून विदर्भात दुष्काळ आहे, म्हणून शेतीपंपाचं जे थकीत वीज बिल आहे ते कायमचं संपवा। विदर्भातल्या जनतेला पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज द्या, लोड शेडिंग संपवा आणि परतीच्या पावसामुळे जे काही कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, या पिकं पडली आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याला मदत देताना 65 मिलीमीटर पावसाची अट ही जाचक आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे 65 मिलीमीटरची अट काढून टाका आणि सगळ्या शेतकऱ्यांना 25,000 पर्यंत आर्थिक मदत द्या। आणि शेवटचं उत्तर असं आमचं, अभी नाही तो कभी नाही, याच देही याच डोळा, विदर्भाचं राज्य मिळवायचं आहे। आणि म्हणून आम्ही ऊर्जामंत्र्याच्या घरावर जातो आणि त्यांना विचारतो, लॉकडाऊनच्या काळातली वीज बिल माफी देता की जाता की जनतेच्या मरेपर्यंत लाता खाता? महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा आणि आम्ही ऐलान करणार की सुरू हुई है जंग हमारी, लढेंगे, जीतेंगे और विदर्भ का राज मिला के ही रहेंगे, बिजली का हल भी मिला, बिजली बिल का भी हल।